नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी सुरेश पाठक आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आपला केरळमधला आजचा 5वा दिवस असणार आहे आणि जसं तुम्ही पाहिले लुंगी वगैरे घालून मी तयार आहे। आणि आपण आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि लवकरच आपण जाणार आहोत पद्मनाभन स्वामी टेम्पलला। तिथं जैनसाठी लुंगी ही कंपल्सरी असते, त्यामुळे जसं मी तुम्हाला काल सांगितलं की कालच आम्ही घेतली इथं एक, जर तुम्ही इथलं शॉपमधून घेतली तर तुम्हाला 200 ते 250 रुपयापर्यंत भेटेल आणि जर तुम्ही मंदिराच्या तिथून घेतली तर 100 ते 150 रुपयाला भेटेल। पण ते तिथं काढा आपले कपडे परत हे घाला, त्यापेक्षा आम्ही इथूनच आता रेडी होऊन निघालो आहे। मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे पद्मनाभन स्वामी टेम्पलला आणि समोर तुम्ही पाहू शकता हे द्राविड स्टाईलमध्ये इथं साऊथमध्ये कन्स्ट्रक्शन असतं मंदिरांचे, तर त्या स्टाईलमध्ये इथं कन्स्ट्रक्शन आहे मंदिरांचं। तर आपण चालू आहे दर्शनाला आणि या मंदिरासाठी 4 गेट आहेत आणि तिची भगवान विष्णूंची जी पूर्ण मूर्ती जी आहे ती पूर्ण 6 ग्राम दगडातली आहे आणि 18 फूट लांब अशी मूर्ती आहे। आणि असं म्हणलं जातं की 6000 वर्षाचा याचा जुना इतिहास आहे, अजून एक्झॅक्ट कोणालाही माहिती नाही आहे। पण असं सुंदर मंदिर दिसतं आहे आणि सकाळी आल्यामुळं गर्दी पण खूप कमी आहे, तर लवकरात लवकर आपलं दर्शन होईल। जाऊयात पुढं आणि बघूयात। आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही, त्यामुळं मला आत काय शूट करता येणार नाही, डायरेक्ट तुम्हाला बाहेर येऊन भेटेल। आता मित्रांनो, आत्ता आपलं झालं आहे दर्शन, 1-2 तास लागले होते आम्हाला दर्शनाला। मागं जर या साईडला पाहिलं तर सकाळी तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मागं आहे पद्मनाभ स्वामींचं मंदिर आणि आतमध्ये फोटोग्राफी वगैरे काही अलाउड नव्हतं, त्यामुळे मी दाखवू नाही शकलो। भरपूर अशी गर्दी आहे आणि 2-3 लाईन आहेत, एक विदाऊट पासवाली आहे, एक 50 रुपीजचा पास आहे आणि 500चा आहे, पण पुढं जाऊन एकत्रच होतं, पण खूप बघण्यासारखं आहे। तर तुम्ही केरळमध्ये आला तर नक्की या साईडला व्हिजिट करा। आत्ता आपण चाललो आहे कोलम बीचकडे। सकाळी खरं तर पद्मनाभ मंदिर जे आहे तिथं आपण दर्शन वगैरे केलं, सकाळी 5 तास गेलतो त्यामुळे मध्ये त्याच्यानंतर आपलं काही शेड्यूल नव्हतं, भरपूर असा आराम करायला टाईम मिळाला आहे। तर आता आपण चाललो आहे बीचकडे आणि सनसेटपर्यंत आपण तिथं असणार आहोत, तर बघूयात। आणि ड्रोन पण उडवायचा प्रयत्न करतो, खरं तर हवा खूप चालू इथं सध्या, काल रात्री पण पाऊस पडला आहे आणि आज पण पाऊस पडण्याची शक्यता आहे। आत्ता आपण आलो आहे कोवलम बीचवरती आणि पाहू शकता प्रचंड अशी गर्दी आहे, बघूयात। आणि सनसेट काही दिसणार नाही आहे, वरती जर आकाश पाहिलं तर इथं संपूर्ण ढग आलेत आणि पावसाचं वातावरण आहे। हो, भरपूर अजून पण खूप जण येत आहेत। पण ट्राय करू त्या साईडला, राईट साईडला जायचं, कारण तिथं थोडंसं क्लीन पण आहे आणि गर्दी पण आहे आणि लाटा पावसाचं सीझन थोडंसं वातावरण असल्यामुळं लाटा पण अशा भरपूर जोरात येतात, नाही तर इतकं पाणी नसतं, सेफ असतात गोष्टी। पण बघू, असं म्हणलं जातं की पूर्ण केरळमधला सेफेस्ट असा बीच आहे, बघूया। मित्रांनो, आता जस्ट पाऊस चालू झाला आहे आणि तेवढं काही खास तिथं मजा नाही आली। कालचा जो बीच लाईट हाऊस दिसत होता, लाईट हाऊस बीच तिथं ते बेस्ट होतं, पण या कोलम बीचला जेवढं त्याला सांगितलं तर ती भारी वगैरे, पण तसं काही मला तरी वाटलं नाही। झालं गोष्ट ड्रोन उडवायची, तर पावसामुळं काही उडवता आलेलं नाही ड्रोन। मी आलो आणि जस्ट लगेच पाऊस झाला, इकडं लांब पाहिलं तर खूप पाऊस चालू आहे, प्रचंड पाऊस चालू आहे, त्यामुळे लवकर इथून निघावं लागणार आहे।